सर्वाना नमस्कार, राम राम, सलाम अलैकुम आणि जय भीम। मित्रांनो, आपण हा गेल्या 2-3 दिवसात झालेल्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांनी खूप लोकांना दुखावलेलं आहे आणि ते सर्व त्यांच्या विरुद्ध संघटित होऊन त्यांना घेरा घालत आहेत। अशा परिस्थितीमध्ये एकूण ते आले 37% मतानी पर सत्तेवर, आणि त्याचं कारण ते आले म्हणजे बाकीचे कोणी एवढे संघटित नव्हते की ज्यांचे 37%पेक्षा जास्त होते। म्हणजे बाहेर राहिले 60%च्या वर मत शिल्लक, परंतु त्यांच्यामध्ये एकी नव्हती। ह्यावेळेला इंडिया ही आघाडी जी तयार झाली भाजप विरोधी पक्षांची, त्यामुळं त्यांच्याकडे 60% मतं आज आहेत, ते कंट्रोल करतायत, आणि मोदी फक्त 37%च मतं करतायत। त्यामुळे मोदींच्यामध्ये जरा घबराट निर्माण झाली आहे, पण ते खिलाडी आहेत, धक्कातंत्र हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणून त्यांनी एक धक्का द्यायचं ठरलं। एक तर चमक धमक ते करतात आणि सर्व प्रसारमाध्यमं त्यांचे मित्र म्हणजे ज्याला गुजराती लॉबी म्हणतो, अडाणी आणि अंबानी यांनी विकत घेतलेले, त्यामुळं तिथं नेहमी मोदींना आरतीच चालते, मोदींचा उदोउदो चालतो, आणि विरोधी पक्षांना आपली अभिव्यक्ती करण्याला जागाच नाही। तर विरोधी पक्षाने एक अँकरची लिस्ट केली आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकला। हे खरं मागेच टाकायला पाहिजे होता, ते वाह्यतच जे अँकर आहे ते, पण ते मालकांचे पिट्टू आहेत। तर मालकांचे पिट्टू असले तरी आता तो बहिष्कार टाकायला त्यांनी सुरुवात केली आहे। आज अँकरवर टाकला बहिष्कार, उद्या ते सगळ्या लोकांना आवाहन करतील की टी व्ही बघू नका किंवा हे चॅनल बघू नका, आणि ते मालकांना परवडणार नसतं। जरी मालक ते असले तरी सगळ्यांना TRP लागतो, म्हणजे लोकांनी टी व्ही पाहावा लागतो, तर लोकांनी टी व्ही नाही पाहिलं तर अडचणीत येतील। तर अशा काळामध्ये मोदींनी आणखीन एक इव्हेंटबाजी केली आणि ती म्हणजे G20 देशाचा एक मोठा मेळावा भरून, यंदा अध्यक्षपद आपल्या भारताकडे आहे, त्याचा लाभ घेऊन खूप दिल्ली झगमगाटात चमकवली, दिल्लीला मेकअप केला। आणि जसं लग्नामध्ये महिला लग्न अटेंड करणाऱ्यासुद्धा मेकअप करून येतात, तसं दिल्लीला मेकअप झाला, आणि दिल्लीतल्या लोकांना मात्र कर्फ्यू होता, त्या एरियात जायचं नव्हतं। म्हणजे परदेशी पाहुणे आले तर त्यांना वाटलं पाहिजे काय श्रीमंत देश आहे, अशा पद्धतीनं त्यांनी सगळं केलं। आणि 24 तास प्रसारमाध्यमं गोदी मीडिया ज्याला म्हणतात ते मोदींचे आरती करत होते। आता याचा सामान्य भारतीयावर मतदान मोदींना देण्यावर परिणाम होतो की नाही हा प्रश्न आला एकदा, पण मोदींना इव्हेंटबाजी एखाद्या जादूगाराप्रमाणे पोतडीतून कबूतर काढणं वगैरे असं आवडतं, आणि त्याच्यात त्याने एक धक्का तंत्र द्यायचं ठरलं की संसदेचं खास अधिवेशन भरलं। संसदेचं खास अधिवेशन भरवलं तर असं इतिहासामध्ये फार कमी वेळा झालं आहे, म्हणजे स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव अशा वेळी झालं। तर आपण कशासाठी बोलवतो आहे खास अधिवेशन, स्पेशल सेशन ऑफ पार्लमेंट कशासाठी, याचा मात्र कोणालाही पत्ता नव्हता। आणि त्यांना विचारण्यात आलं तर त्यांनीच उत्तर दिलं मोदींनी की तुम्ही विचारताय विरोधी पक्षाचे लोक, आम्हाला विषय पत्रिका माहीत नव्हती का कोणत्या विषयावर आहे, तर तुम्ही काय तक्रार करताय, माझ्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना देखील माहीत नव्हतं। म्हणजे मी कोणीतरी इतका मोठा आहे की मी एकटाच निर्णय घेतो, हा मेसेज त्याच्यातून गेला लोकांना की मंत्रिमंडळ हे विचारत नाहीत। आपली सिस्टीम कॅबिनेट सिस्टीम आहे, ही लोकशाही कॅबिनेट पार्लमेंटरी सिस्टीम आहे, तर याच्यामध्ये मंत्रिमंडळ आणि पार्लमेंटला विचारलंच पाहिजे। पार्लमेंट जर अधिवेशन घेणार असेल तर त्याचा एजेंडा नको का ठरायला, तर हा एजेंडा म्हणजे विषयपत्रिका कोण ठरवतं,
तर संसदेची मालकी कोणाची असते? संसदेची व्याख्या म्हणजे राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, विरोधी पक्ष आणि संसदेचं सेक्रेटेरिएट एवढं मिळून संसद होते आणि ते देशातलं सर्वात उच्च आणि पवित्र मानलं जाणारं सभागृह. त्याच्यामध्ये लोकशाहीचा आत्मा म्हणजे लोकभावना राहत असतात, इतकं ते पवित्र आहे, त्याला मोठा इतिहास आहे. पण यांनी बोललं विषयपत्रिका नाही, कोणालाच माहिती नाही. आणि मग ऐनवेळी ती विषयपत्रिका हा धक्का द्यायचा. आणि मग त्यांचा कार्यक्रम असा होता की पहिल्या दिवशी जुन्या सभागृहामध्ये लोकसभा भरली आणि नंतर त्याच दिवशी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन जे त्यांनी संसदेची इमारत बांधली त्याच्यामध्ये गेले. आता काही अशी गरज होती का? पहिलं काय पडायला झालं होतं का? का काही गळती होती त्याची? का पहिली इमारत सुंदर नाही आणि आता नवीन इमारत सुंदर तुम्ही बांधताय, अधिक सुंदर बांधताय? असंही काही नव्हतं. पण माझ्या कारकिर्दीत इतिहासामध्ये माझी नोंद झाली पाहिजे म्हणून ह्या ही नवीन पार्लमेंट आणि त्यांना लोकशाहीपासून फारकत घ्यायची असेल म्हणून या संसदीय संसद सभागृहामध्ये स्वातंत्र्यसैनिक होते. RSS किंवा भाजप यांच्यापैकी कोणी स्वातंत्र्य लढत नव्हतं म्हणून कदाचित तिथे त्यांचा जीव गुदमरत असेल म्हणून त्यांनी इकडे केलं. दोन्ही सभागृह जवळजवळच आहेत, जुनं नवं चालत आले आणि इथं पहिलं सत्र झालं. तेव्हा तो रहस्यमय काय होतं, विषय काय आहे, कशासाठी, त्याचा फुगा फुटला. तो म्हणजे त्यांनी महिला आरक्षण बिल आणलं. वास्तविक महिला आरक्षण बिल हे राजीव गांधींनी प्रथम लोकसभेत आणलं, ते राज्यसभेत पास झालं, पण लोकसभेमध्ये त्याला बहुमत प्राप्त नाही झाल्यामुळे ते थांबलं गेलं ती प्रोसेस. आता ही त्यांनी काँग्रेसचीच प्रोसेस परत भाजपने सुरू केली आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की ज्या अर्थी तुम्ही आणलं होतं बिल तेव्हा आता तुम्ही विरोध करूच नका, म्हणून हे बिल सर्वसंमतीनं पास झालं. पण पास झालं म्हणजे आता मोदी अडचणीत असताना त्यांचा मतदानाचा वाटा वाढेल असं काहीतरी भव्य दिव्य त्यांनी केले असं नाही. कारण त्यांनी असं म्हणलंय की 33% आरक्षणाचं हा प्रस्ताव आहे, प्रत्यक्षात लगेच अंमलबजावणी होणार नाही, त्याचं कायद्यात रूपांतर होणार नाही. ते केव्हा होणार? तर 2026 साली जनगणना होणार आहे. त्या जनगणनेच्या नंतर वर्षा दोन वर्षांनी ह्या बिलाचं कायद्यात रूपांतर होईल. म्हणजे हा पुढचा वायदा दिला आहे आणि त्याच्यात असं गृहीत धरलेलं आहे की मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार. आता हे महिला आरक्षण बिल काय 33% आहे, तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या इलेक्शनच्या आधी जर 33% आरक्षण द्यायचं असेल तर हे सभागृहामध्ये हे आरक्षण द्यायला जागा कुठे? कारण 50% वेळा आरक्षण दिलं तर घटना दुरुस्ती करावी लागते. मग हे सीट्स वाढवणार आहेत आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना महिलांना देणार आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्याला अवकाश आहे. पण आत्ता द्यायचं असेल तर त्यांना अनेकांचं आरक्षण कमी करावं लागेल, म्हणजे OBCचं करावं लागेल, शेड्यूल कास्टचं करावं लागेल, शेड्यूल ट्राईबचं करावं लागेल आणि इथं तो ती मेक आहे, इथं तो संघर्ष आहे. कारण या सर्व मागासवर्गीयांना, दलितांना असं वाटतं की जर महिलांना आरक्षण ठेवलं की आपोआप त्या जागेवर फक्त महिला उमेदवार असू शकते असं जर झालं तर ह्या सर्व वरच्या वर्गाच्या बोलक्या महिलाच येतील. कारण शिक्षणाचं प्रमाण नाही आहे खालच्या वर्गात, मागास वर्गात, आणि निवडणूक लढवण्याची ताकदही नाही आहे. मग आजसुद्धा काय होतं की महिला ज्या निवडून आलेल्या आहेत आत्तापर्यंत त्या सगळ्या पुढाऱ्यांच्या घरातल्याच, त्यांच्या पत्नी, त्यांची भाऊजाई, त्यांची बहीण, त्यांची कन्या अशा महिला आलेल्या आहेत. म्हणून त्यांना अशी मनात भीती आहे की आपल्या आरक्षणाला महत्त्व कमी करण्यासाठी आरक्षणाचं ते आपल्याच घरातले सवर्ण महिला उभ्या करतील. बहुतेक महिलांचं जर सर्वे घेतला
तर त्यांचा कोणी ना कोणी घरातला माणूस आधीचाच राजकारणामध्ये प्रस्थापित आहे, म्हणजे पुढाऱ्यांच्याच घरामध्ये सत्ता राहील अशी ती आहे. आणि याचा सर्व लोकसभेवर संसदेवर परिणाम होईल की गरिबांचा आवाज ह्या मोठ्या वर्गाच्या आवाजाखाली दाबण्यात येईल. कारण ह्या ज्या महिला आहेत त्या सवर्णातूनच जास्त येतील, म्हणून ह्या बिलाला तसा विरोध आहे. जनरल आता लगेच कायदाच होणार नाही म्हणून लोकांनी पाठिंबा दिला आणि प्रस्ताव मंजूर झाला आहे, पण याला बऱ्याच डायमेन्शन आहे. म्हणून इंदिरा या राहुल गांधींनी काय म्हटलं की ह्या महिलांना जे आरक्षण देणार त्याच्या पोटामध्ये OBC SC आणि ST यांचं आरक्षण द्या, म्हणजे महिला सगळ्याच वरच्या वर्गाच्या नाही येणार, काही OBC येतील प्रमाणे काही SC येतील काही ST येतील. आणि त्यांनी संसदेत आल्याशिवाय निर्णय प्रक्रियेत भाग घेतल्याशिवाय त्यांच्याकडे न्याय कसा जाईल, ह्या प्रश्नाचं उत्तर आता भाजपला द्यावं लागणार, मोदींना द्यावं लागणार. आता त्याला ते असं म्हणतात की लगेच छोटं काय होत आहे, पण याच्यातून त्यांचा व्होट शेअर वाढेल असं दिसत नाही. कारण हे जे मागास वर्ग आहेत हे सगळे त्यांचं आरक्षण मागतायत आणि ते आरक्षण महिलांनाही लागू करावं असं म्हणताय, महिलांना त्या आरक्षणाच्या संख्येमध्ये पकडावं असंही म्हणताय. त्यामुळे OBC आणि यांची मतं मोदींपासून या लोकसभेला दूर जातील, म्हणून काही महिलांचं मिळाली, बोलक्या महिला ज्या आहेत समाजात वावरणाऱ्या आधीच वावरणाऱ्या त्या काही मिळतील त्यांना प्रचाराला वगैरे, परंतु मतदानाच्या शेअरमध्ये वाढ होईल असं काही दिसत नाही. म्हणजे त्यांचं जे 67% आहे त्या मतदानामध्ये त्यांची वाढ करण्याचा खटाटोप चालला आहे, हा सगळा सत्तेचा खटाटोप आहे. आपण एक याच्यातून दिसलं की त्यांनी कुठेतरी अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की हिंदू लावून आणि मुसलमानांचा द्वेष करून आपला मतदानाचा वाटा वाढत नाही, मतदानाचा शेअर वाढत नाही. कारण हिंदूमध्ये सुद्धा सामान्य लोकांना हा संघर्ष नको आहे हिंदू मुसलमानाचा, त्यांना मिलीजुली संस्कृती हवी, एकत्र सहजीवन हवं आहे. म्हणून आता हिंदुत्वाची वाफ संपली, म्हणजे ते वाफेचं रेल्वे इंजिन असायचं पूर्वी, त्यातली वाफ संपली की ते पुढे जाऊ शकत नाही, तसं आता हिंदुत्वाचा विचार पुढे जाऊ शकत नाही. म्हणून मोदी शोध घेत आहे की कुठून मतं मिळतील. आता हे जर इंडिया अलायन्स झाला नसता, विरोधी पक्षाची एकजूट झाली नसती, तर त्याने उघडं पडलेलं मतदान मिळवलं असतं. पण ते आता त्या सगळ्यांना आपापले प्रतिनिधी मिळाल्यामुळे त्यांना मतदान वाढवायला जागा नाही आणि म्हणून त्यांचा ह्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभव अटळ आहे असं मला तरी दिसतं. आता बोलता मोदींनी जरी आपले बाह्य रंग बदलले, त्यांनी या 2-3 दिवसात सरड्यासारखे आपले बाह्य रंग बदलले, म्हणजे तो उद्धटपणा, तो आरोगन्स, तो अहंकार असं कमी झालं, याची 2 उदाहरणं. ते या वेळेला प्रथम 9 वर्षात खासदारांशी बातचीत करत होते अनौपचारिक, मधल्या वेळात काय कसं काय म्हणतो ना आपण, ते पण खासदारांपुढे जात होते, ते आपण TV पडद्यावर पाहिलं. नंतर त्यांचं भाषणही, त्यांची 3 भाषणं झाली, एक सेंट्रल हॉलमध्ये, एक राज्यसभेत आणि एक नव्या लोकसभेत. पण त्या तिन्ही भाषणामध्ये त्यांचा नेहमीचा आक्रमकपणा, विरोधी पक्षांची खिल्ली उडवणे, रेवडी उडवणे असे प्रकार नव्हते. ते शांत बोलत होते, फार चिडचिडवून आरडाओरडा करून, म्हणजे ते चांगले नट येत असं आपण, ते शांत रसही दाखवू शकतात, आक्रमक रसही दाखवू शकतात, म्हणजे त्यांच्या मनात चाललेलं वेगळं असू शकतं. परंतु आत्ता ते बाह्य रंग तरी त्यांचे सभ्य माणसासारखे होते, असं असून सुद्धा त्यांच्या अंतरंग मध्ये मध्ये उघडे होत होते. म्हणजे एक ते म्हणाले, ह्यावेळेला त्यांनी नेहरूंबद्दल आदर दाखवला, म्हणून लोकांना वाटलं की अरे नेहरूंना दरवेळेली शिवा देणारे आज पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विषयी आदर दाखवत आहेत, म्हणजे बदल झाला वाटतं. तर हा बाह्य बदल आहे, अंतरंगातून आलंच बाहेर. माझी योजना ईश्वराने केलेली दिसते, महिलांना न्याय माझ्या हातूनच मिळणार, हे त्यांचं फॅड आहे, फंड आहे. म्हणजे मागे काही झालं नाही, मीच पाहिला सगळं करणार,
तर महिलांना न्याय देणारा मीच आहे आणि ईश्वराची तशी योजना आहे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या मी ईश्वराचा अवतार आहे। आपला देश धर्मभोळ्या भाबड्या लोकांचा असल्यामुळे त्यांना हे देवाचं आहे कार्य असं वाटावं आणि त्यातून मतं मिळावीत असाही तो एक दुबळा प्रयत्न होता। आणि हे म्हणणं की मंत्रिमंडळाला मी सांगितलं नाही की या खास अधिवेशनाचा एजेंडा काय असणार, ही मगरूहीच आहे। म्हणजे मंत्रिमंडळाची सिस्टीम ही आपल्या संसदीय राजकारणाचा अविभाज्य भाग आहे। तुम्ही मंत्रिमंडळाला किंमतच देत नाही, नोटाबंदीला तेच केलं होतं मोदीने, मंत्रिमंडळ न सांगता नोटाबंदी केली, त्याचे त्यानंतर गरिबांचे हाल हाल झाले, काही लोक त्याच्यात मेले। आणि नोटाबंदी करून काय प्राप्त झालं तर काहीच प्राप्त झालं नाही, काळा पैसाही कमी झाला नाही, टेररिस्टही कमी झाले नाही। तर असं हे महिला आरक्षण खूप रहस्यमय काहीतरी आहे असं वाटत होतं आणि त्याचा भंडाफोड झाला आणि त्याच्यातून हे कबूतर बाहेर आलं महिला आरक्षणाचं। महिलांना आरक्षण मिळालंच पाहिजे, स्त्रियांना पण स्त्रियांना चांगली वागणूक देणं म्हणजेच मनुस्मृतीपासून फारकत घेणं आणि म्हणजे हिंदुत्वापासून फारकत घेणं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। कारण ते घेतल्याशिवाय महिलांना न्याय मिळूच शकत नाही, इतकं त्या मनुस्मृती म्हणजे जो हिंदू धर्माचा कायदा आहे म्हणून सांगितलं जातं, त्याच्यामध्ये स्त्रियांवरचा अन्याय पानोपानी नमूद केलेला आहे, कसं वागवावं त्यांना। तर आता त्यांना चांगलं वागवायचं ठरलं आणि त्यांना देशाच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यायचं तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे, पण ते नीट केलं पाहिजे।